म्हापशेचो आमदार बाबूश हो 2002 पासून भारतीय जनता पार्टीचो एक प्रामाणीक असो एक आमदार जेणे अल्पसंख्यक म्हणजे क्रिस्ती समाजाचे नेतृत्व 2002 सालापासून भारतीय जनता पार्टीन केले आणि त्यांच्या लिडरशिपी सकयल आज पक्षाची जी प्रगती झाली उभारणी झाली त्याका बाबूशाचो मोठो हातभार असा. आणि अशा या ज्येष्ठ मंत्र्याक अमेरिकेक उपचार चालू असतानाच मंत्रिमंडळांसून डिच्चू दिलो गेलो. ही खरी म्हापशेकारांक एक दुःखाची गोष्ट. एक काम करणारो मंत्री आणि सगळ्या जनतेचो म्हणजे संपूर्ण जनतेक बरोबर घेऊन वचणारो असो एक मंत्री त्याका मंत्रिमंडळांसून काढलो गेलो. ही म्हापशेकारांक खरीच एक दुःखाची घटना असा. पक्षान एक विचार करून निर्णय घेतला असतलो किंवा मुख्यमंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींची त्यांचा निर्णय झाला असतलो, पण हो निर्णय घेतानाच हे स्थानिक म्हणजे म्हापशातल्या मंडळाक म्हण किंवा काउन्सिलाक म्हण या संदर्भात सुद्धा विश्वासात घेऊंक जाय आसले तेंच्यानी की अशा पद्धतीचे नवीन घडामोडी जाता. कित्याक आम्ही आज बाबूशाचे समर्थक नगरसेवक, आम्ही लोकांशी संबंधित असलेलो लोकांचे रिप्रेझेंटेशन आम्ही करतात. काल जेव्हा हो निर्णय लोकांक कळलो त्यांना लोकांचे फोन प्रत्येक काउन्सिलरांक येऊन सुरू झाले, पण काउन्सिलरांकडे या संदर्भात उत्तर नसले. पक्षाकडे किंवा मुख्यमंत्र्याकडे माझी एक विनंती असा की बाबूश अमेरिकेसून पुन्हा येल्यानंतर त्याका पुन्हा मंत्रिमंडळात घेऊचो. कित्याक जेणे पक्षा खातीर निष्ठेन काम केले 2002 पासून ते 2018 पर्यंत त्याने ख्रिस्ती समाजाचे एक नेतृत्व केले, त्यामुळे आज 5 ते 6 निवडून येऊ शकले. अशा वेळाचेर बाबूशाचेर अन्याय झाला असे मला दिसतं.